रिक्षाचालक देखील महाराष्ट्रातला असा एक घटक आहे जो की सर्वसामान्य आहे. आणि म्हणून आजच्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की जर रिक्षाचालकांना देखील स्वस्त घर पाहिजे असेल आणि ते PMY स्कीममध्ये जर आले, पंतप्रधान आवासमध्ये आले, तर शासनाकडनं जी 2.5 लाखाची सबसिडी मिळते, म्हणजे 1.5 लाख रुपये आणि 1 लाख रुपये, त्याच्यामध्ये 1 लाख रुपये अजून अधिकची सबसिडी ही म्हाडा न देण्याचा तत्वता आज आम्ही मान्य केलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त रिक्षाचालकांना देखील घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत होणार. 3 वर्षात भाडेतत्वावर दिलेल्या भूखंडाचं बांधकाम सुरू केलं नाही तर तो रद्द होणार आहे काय त्याबद्दल? हा देखील एक महत्त्वपूर्ण निर्णय आज आम्ही केला आहे की ज्या ज्या संस्थांना, ज्या ज्या लोकांना लीजवर जागा दिलेल्या आहेत म्हाडाच्या आणि त्यांनी गेली कित्येक वर्ष त्याच्यावर बांधकाम केलेलं नाही, त्यांना आता बंधन येणार आहे. पहिल्या 3 वर्षामध्ये जागा घेतल्यानंतर जर बांधकाम ते करू शकले नाही तर 3 वर्षानंतर देखील आम्ही हा भूखंड काढून घेणार आहोत. आणि बांधकाम झालं असेल आणि मुदतवाढ पाहिजे असेल तर पुढची 5 वर्ष त्याला मुदतवाढ आम्ही देणार आहोत. पण 8 वर्षानंतर हा भूखंड जर त्यांनी पूर्णतः बांधून पूर्ण केला नाही तर तो पूर्ण भूखंड म्हाडाच्या ताब्यात घेण्याचा निर्णय आज आम्ही केलेला आहे. व्यावसायिक गाड्यांची मुंबई जी लॉटरी प्रलंबित आहे ती साधारण कधी, मुंबईची घरांची लॉटरी पुढची कधी अपेक्षित? मुंबईची लॉटरी अजून निश्चित नाही, परंतु मुंबईच्या गाळ्यांची जी म्हणजे कमर्शियल गाळे जे आहेत त्यांची लॉटरी 1 महिन्याभरामध्ये जाहीर होईल, त्याची तयारी देखील आम्ही सुरू केलेली आहे आणि ते जवळजवळ 110 गाळे आहेत. थँक्यू सर.